प्रदूषित शहर अशी ओळख असलेला चंद्रपूर आता स्वच्छ होत आहे. त्याकरता शासनाकडून करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र खऱ्या अर्थानं चंद्रपूर स्वच्छ होत आहे का? पाहूया स्वच्छ चंद्रपूरचं वास्तव. चांदा ते बांदा आणि स्वच्छता अभियान अंतर्गत करोडोचा निधी स्वच्छ चंद्रपूर करण्यावर खर्च करणं सुरू आहे. त्यात चंद्रपूरचा जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, बागला चौक, गिरनार चौक, रामळा तलाव यासोबतच वरोरा नाका, उड्डाणपूल हे सगळे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पकतेतून साकारण्यात येणाऱ्या विकासाला भर घालत आहेत. चंद्रपूरचा चेहरा बदलताना दिसतोय. स्वच्छ भारत अभियानांतर्गत चंद्रपूर शहरात जागोजागी चंद्रपूर स्वच्छ होतोय चे फलक लावण्यात आले आहेत. रंगरंगोटीचं काम आणि सजावट आपल्याला दिसून येते. महानगरपालिकेने कचरा गोळा करण्याकरता कचरा गाडीची सुरुवात केली आहे. ही गाडी नागरिकांची पसंती बनत चालली आहे. त्यामुळे शहर स्वच्छतेला चांगला प्रतिसाद मिळतोय. या अभियानांतर्गत आम्ही कचऱ्याचं विलगीकरण असेल, कचऱ्याचं कंपोस्टिंग असेल, रस्ते सफाई असेल, टॉयलेट्सचं बांधकाम असेल, मुत्रीघरांचं बांधकाम असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्याचं मागच्या वर्षीपासून प्रयत्न करतो आहोत. महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या स्वच्छ शहरांच्या यादीत येण्यासाठी महानगरपालिकासह प्रशासन देखील शर्त करते. मात्र इथलं दृश्य काही वेगळंच आहे. चंद्रपूर जल भूमी भूजल प्रदूषणात महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे चंद्रपूरचा रामळा तलाव आणि या तलावाजवळ असलेली प्रियदर्शिनी मुलींची शाळा असेल, या शाळेच्या इकडचं वास्तव काही वेगळंच आहे. शाळेत रामळा तलावातील पाण्याच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. शिक्षण घेण्यासाठी किंवा क्लासरूममध्ये बसलेल्या ज्या मुली आहेत, या विद्यार्थिनी चक्क सुगंधित अगरबत्तीचा वापर करून क्लासमध्ये बसत आहेत. अनेक वेळा तक्रार करून देखील प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. या विद्यार्थिनींसह शिक्षिकांनी, मुख्याध्यापकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या तक्रारीची दखल अजून घेतली जात नाही. स्वच्छ चंद्रपूरचा नारा एकीकडे दिला जातोय, पण वास्तव वेगळं आहे. आणि म्हणूनच बातमी आणि बरंच काहीच्या माध्यमातून आम्ही हे वास्तव तुमच्या समोर आणतोय. वर्गात बसलेल्या मुलींना दिवसभर असं रुमाल तोंडाला बांधून आणि अगरबत्ती जाळून अभ्यास करायला लागतोय, ही सत्य परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांना नाकावर बांधून रुमाला बांधून वर्गात बसावं लागत आहे. शिकवताना सुद्धा शिक्षक लोक शिकवू शकत नाही आहे. याची तक्रार आम्ही आमच्या मुख्याध्यापिकांना केली तर त्यांनी ही तक्रार समोर आयुक्तांपर्यंत नेली, परंतु तिथे घेण्यात आली नाही असं आम्हाला कळलेलं आहे. एकीकडे प्रदूषणासारखा गंभीर विषय सोडून स्वच्छ शहराच्या यादीत आपलं नाव येण्याकरता करोडोंचा निधी खर्च होतो, पण हा निधी खर्च केल्यानं खरंच चंद्रपूर स्वच्छ होणार आहे का? आमचे प्रतिनिधी अनवर शेख यांची ही बातमी आहे. शहरामध्ये केवळ फलक दिसत आहेत, फ्लेक्स पाई खर्च होतोय, जाहिरातबाजीवर खर्च होतोय, पण शहर प्रत्यक्षात स्वच्छ नाही. इकडचे नागरिक त्याविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. अनवर शेख यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरून जेव्हा आढावा घेतला तेव्हा त्यांना ही दृश्य त्यांनी कॅमेऱ्यात कैद केली आणि ही आम्ही तुमच्यासमोर आणतोय. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लीन इंडिया मोहीम सुरू केली, स्वच्छ भारत मोहीम सुरू केली. महाराष्ट्रात देखील ही मोहीम सर्वत्र राबवली जाते. स्मार्ट सिटीची योजना आहे.
पण अजूनही योजना कागदावर राहिलेली दिसते. प्रत्यक्षामध्ये शहरामध्ये अजूनही अनेक समस्या आहेत ज्यांच्याकडे प्रशासनाचं लक्ष जाणं आवश्यक आहे. बातमी आणि बरंच काहीच्या माध्यमातून ही बातमी आम्ही मुद्दाम तुमच्यासमोर आणतोय की चंद्रपूरच्या प्रदूषणाकडे, जलप्रदूषण असेल, कचऱ्यामुळे होणारं असेल किंवा वायू प्रदूषण असेल, त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं आणि त्यावर कारवाई व्हावी. शहरातील नागरिक उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत पण प्रशासनापर्यंत ही नाराजी पोहोचत नाहीये. महानगरपालिकेची योजना आहे पण ती कागदावर राहिली आहे. यंत्रणा आहे पण ती अपुरी आहे. यावर्षी आपण सॉलिड वेस्टवर त्या संपूर्ण कचऱ्याला बुलडोजर लावून त्याला सपाट केलेलं आहे आपण, आणि सपाट केल्याच्या नंतर त्यावर आता आपण वृक्षारोपण लावलेलं आहे. MSW रूल 2000 आहे, MSW रूल 2016 आहे, या सगळ्यांचा आपण अभ्यास जर केला तर कुठल्याही ठिकाणी बुलडोजर लावून त्याला सपाट करा आणि त्याच्यावर झाडं लावा अशा प्रकारची प्रक्रिया कुठेच आपल्याला पाहायला मिळेल. अभियान चांगलं आहे, अभियानाची यशस्वीता चांगली झाली पाहिजे. स्वच्छ भारत अभियानमध्ये सगळ्यात पहिली अट ही होती की उघड्यावर शौचविधी आणि मूत्रविसर्जन, म्हणजे मूत्रविसर्जन करायला नाही पाहिजे. याच ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिका अशी अयशस्वी आहे की चंद्रपूर शहरामध्ये सार्वजनिक मूत्रिघर किंवा महिलांसाठी, म्हणजे पुरुषांचा तर सोडा, महिलांसाठीसुद्धा सार्वजनिक स्वच्छतागृह ज्याला मूत्रिघर म्हणतो ते सुद्धा नाही. म्हणजे चंद्रपुरात जलप्रदूषणाच्या बाबतीत अजूनही आपण टॉपवरच आहोत, अजूनही ते काही कमी झालेलं नाही आहे. आणि फ्लोराईडचं प्रमाण वाढलं म्हणून आपल्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आणि हायकोर्टात पण त्यांना बोलवण्यात आलं होतं. ही बाब खरोखर गंभीर आहे. खरी गोष्ट आहे. संजय वैद्यजी असतील किंवा सुरेश चोपणेजी असतील यांनी त्यांची मतं आपल्याकडे रोखठोक व्यक्त केलेत. चंद्रपूरची ही समस्या तुमच्यासमोर मुद्दाम आम्ही आणले. जय महाराष्ट्र याचा पाठपुरावा करेल. चंद्रपूर हे स्वच्छ झालंच पाहिजे, पण केवळ ऑन पेपर नाही, प्रत्यक्षात देखील. बातमी आणि बरंच काहीमध्ये आज इथेच थांबतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.